टेन्शन ना माणसांचा मृत्यू झाल्याचं आपण ऐकलंय, पण आता त्यामुळे प्राण्यांचेही मृत्यू होऊ लागलेत. जगातली सर्वात महाकाय मगर, जिला पाहून इतरांना टेन्शन यायचं, तीच महाकाय मगर टेन्शनमुळे मृत्यूमुखी पडली. या मगरीला एवढं कसलं टेन्शन होतं, पाहूया हा रिपोर्ट. जगातील महाकाय मगरीचा मृत्यू. दहशत माजवणारी मगर टेन्शनची बळी. मगरीनं एवढं कसलं टेन्शन घेतलं. महाकाय मगर एकेकाळी या मगरीचा इतका दरारा होता की समोर जाणाऱ्यांचेच सोडा, लांबून पाहणाऱ्यांचेही हातपाय चळा चळा कापायचे. एवढ्या भल्या मोठ्या लोलोंग मगरीची 2012 साली वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. 21 फुटांची लोलोंग जगातील सर्वात महाकाय मगर ठरली. पण तिला एक वाईट सवय लागली आणि तिचा पडता काळ सुरू झाला. कुणी तावडीत सापडलं तर त्याला फस्त केल्याशिवाय ही मगर सोडायचीच नाही, आणि हेच कारण तिच्यासाठी घातक ठरलं. या मगरीनं 2011 साली दोघांची शिकार केली, त्यामुळे तिला फिलिपिन्सच्या पार्कात बंदिस्त करण्यात आलं. तेव्हापासून मगरीनं जगण्याचा धसकाच घेतला. फिलिपिन्सच्या पार्कात मगरीला ठेवल्यानं पार्काचीही शान वाढली. मगरीला पाहायला लांबून लांबून लोक यायचे. बिनधास्त फिरणारी ही मगर पार्कात कैदेत ठेवल्यानं बऱ्याच दिवसांपासून तिनं खाणं पिणं सोडलं आणि आजारी पडली. पार्कातील तज्ज्ञांच्या मते ही मगर टेन्शन घेत असे. हळूहळू तिला फंगल इन्फेक्शन झालं. वळवळ करणारी मगर जागची हलेनाशी झाली. टेन्शननं तिनं प्राण सोडला. या अनोख्या प्राण्याच्या मृत्यूमुळे अनेकांनी नाराजी तसंच हळहळ व्यक्त केली आहे. या महाकाय मगरीचे अवशेष म्युझियममध्ये जतन करण्याची मागणी आता केली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. लाल मातीतली कुस्ती म्हणजे झी 24.